बीड माजलगाव येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा एका महिलेच्या जीवावर बेतलाय. या घटनेत प्रसूती दरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू झालाय तर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट ठाण्यात नेलाय. बीड येथील जाजू हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा व तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा सर्व प्रकार माजलगाव शहरातील जाजू हॉस्पिटलमध्ये घडला असून यावेळी संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट ठाण्यात नेला होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आज सकाळी महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सोनाली गायकवाड असे मृत महिलेचे नाव असून प्रसूती काळात जाणवल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी वेळीच लक्ष न दिल्याने अतिरक्तस्त्राव होऊन मातेसह नवजात बालकाचा यात मृत्यू झालाय. नातेवाईकांनी मागणी केल्यानंतर माजलगाव पोलीस ठाण्यात 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मग डिलिव्हरीसाठी आणलं म्हणलं, ऍडमिट केलं म्हणते, पुन्हा मग 6-8 वाजता तपासाय आलं तर म्हणल्या मुलगी काय नॉर्मल होत नाही म्हणलं, डिलिव्हरी सिझरच करावं लागल, तुमची गाडी जवळ राहू द्या म्हणल्या, मग मी नंतर सांगते म्हणलं. पुन्हा नंतर 9 वाजता आले आणखी तपासायला, तर पुन्हा म्हणल्या नॉर्मल होती म्हणल्या, काही गरज नाही. आणि मग पुन्हा 12 वाजता लस बेजारी व्हायली तर म्हणलं मॅडम नाही म्हणलं, लेकराच्या हालच बघू वाटाणा फोन लागली, बीडला घेऊन जात होती. तर पुन्हा नंतर म्हणतात काय ईडी झालीस का काय म्हणल्या, शिजर तू हाताने करून घेतीस का म्हणल्या, मी करते नॉर्मल म्हणल्या. पण असे हाल रातभर ना मुलीचे भलतेच हाल असे, तिचे हालच बघू वाटाणा झाले. 9 महिने तिथंच ती चालू होती. 4:30 वाजता तिला म्हणल्या बाथरूमला नाही हजार डॉक्टर. पुन्हा नंतर कातुरी ते मुलीला कसं झालं का मी आयडली त्यांचं पेशंट गेलं म्हणून मला मारायची उरली ते डॉक्टर साहेब म्हणले, आमचं पेशंट घातलंच बाई म्हणजे तू आयडली तुझी मुलगी कशी करायची. डॉक्टरवर काय आरोप म्हणजे त्यांनीच हाताने हे केलं माझ्या लेकराचं, त्यांच्या चुकीमुळं झालं ना माझ्या लेकराचं, त्यांनी थोडं शेजार बी करावं, त्यांनी नाही केलं दुसरीकडे बी नाही येऊन दिलं. 5 वाजता आल्यानंतर त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलून घेतलं, मी म्हणलं तुम्हाला शिजरिंग करायचे असतील शिजरिंग करा, तुमच्याच्याने जेवढे प्रयत्न होते तेवढे करा म्हणलं, दोन्ही पण चांगले म्हणले होते. रिपोर्ट आहे ना? हा रिपोर्ट आहे, सगळं आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.